निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती महान संत श्री गाडगे महाराजांची जयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि संत श्री गजानन महाराज प्रगट दिन अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून संत गाडगे बाबा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. त्यासोबतच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. मूर्तिजापूर तालुका ही बाबांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता भारतात स्वच्छतेचे मॉडेल म्हणून मूर्तिजापूर तालुका असला पाहिजे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते यांनी केले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते तसेच पंचायत समितीच्या सभापती सौ उर्मिलाताई बबनराव दाबेराव, मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलासजी सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र निमाडे, अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संकलन प्रमुख डॉक्टर जोशीजी, माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलाश भगत, बंडूभाऊ डाकोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव डाबेराव, मूर्तिजापूर स्वच्छता अभियान मूर्तिजापूरचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी सर, श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, ग्रामगीतेचे प्रचारक रामकृष्ण गावंडे काका, डॉक्टर अभिजित मुरळ, डॉक्टर विजय वानखडे, गुरुदेव भजन मंडळाचे करू काका यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. दिनेश श्रीवास, चंदन अग्रवाल, सदाशिव शेळके, सुमित सोनोने, दीपक खंडारे, गोलू गुंदेले, बाऊ राठोड, ज्ञानेश टाले सर, विनोद देवके सर, अली सर, उबेश चाऊस सर, विलास वानखडे, प्राध्यापक दीपक जोशी सर, भावेश छाला, नरेंद्र खवले, मिलिंद जामनिक आदींनी परिश्रम घेतले. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर.